जय महाराष्ट्र। आताच्या क्षणाची मोठी बातमी, ॲम्ब्युलन्स बंद पडल्याने शिवसेनेचे माजी आमदारांचा मृत्यू झालेला आहे, वेळेत उपचार मिळाले नाहीत। सविस्तर त्या बातमी आपण बघणार आहोत, त्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवावा। शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचा आज डोंबिवलीत मृत्यू झाला। एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेताना ॲम्ब्युलन्स मध्येच बंद पडल्याने उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। सूर्यकांत देसाई हे 1995 ते 2000 या काळात परळ लालबाग विधानसभा मतदारसंघातील आमदार होते। गेली 22 वर्षे ते डोंबिवलीत राहत होते। त्यांना श्वास घ्यायचा त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते, पण त्रास जास्त वाढल्याने ते व्हेंटिलेटरवर लावण्याचा सल्ला देण्यात आला। परंतु त्यांना एका रुग्णालयातून दुसरीकडे नेताना मध्येच ॲम्ब्युलन्स बंद पडली व कुटुंबियांनी या रुग्णालयाच्या चक्करा धक्का मारत ॲम्ब्युलन्स अर्ध्या किलोमीटरपर्यंत पुढे नेली, परंतु पुढे त्यांचा तिथे जागीच मृत्यू झाला। सूर्यकांत देसाई यांचा सकाळी 11:30 निधन झालं, ते 83 वर्षाचे होते। ह्या जुन्या जाणत्या शिवसैनिकाचा आमदाराचा मृत्यू झाल्याने उद्धव ठाकरे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।